या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वप्नील म्हात्रे यांना देण्यात येते। आणि आता झालेल्या मॅचमध्ये तब्बल 31 धावांचा योगदान दिलं त्यामुळे स्वप्नील म्हात्रे यांनी, त्यामध्ये 5 षटकार आहेत व एक सिंगल धाव, त्यामुळे त्या मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहेत ते म्हणजे स्वप्नील पवार यांच्या हातून। चांगले असे उत्तम कॉमेंटेटर आहेत मॅन फ्रॉम फणस डोंगरी। नक्कीच ललित शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर ते असं नसतं व्हायचं आहे। तर नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत ललितजी पाटील साहेब उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्यवरांची मानदेहळी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पाहणार आहोत। खूप मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील। 19 फेब्रुवारी 2023 आपण पाहतोय आजचे मेगा फायनलचा दिवस या ठिकाणी। तर प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपले उपस्थित आहेत ललित शेठ पाटील। या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी त्यांची उपस्थिती लाभले, तर त्यांचं देखील पुन्हा एकदा मी या चिंचवाडा प्रीमियर लीग 2023 माध्यमातून हार्दिक असे स्वागत करतो। वेलकम साहेब या ठिकाणी आपण आल्याबद्दल नक्कीच धन्यवाद। तर इथे मोठा फटका घालण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवस्तवर मात्र या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातील। त्या फलकावरती 1 धाव माफी असावी, 1 धाव जरूर घेतली जाईल। त्या फलकावरती 10 धावा लागल्या जातील, 9 धावा लागल्या धावपलकावरती। पहिले षटक चालू असताना 3 षटकांचा सामने असेल, याच्यानंतर जे आपण खेळतोय अजून 2 सामने जरूर आपण या ठिकाणी खेळले, पुढचेही सामने 3 षटकांचे राहतील हे देखील सर्वांनी लक्षात घ्या। इथे थोडासा नक्कीच चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, यशस्वी थोडासा फंबल झाला, परंतु सिंगल या ठिकाणी आरामात या ठिकाणी घेतले गेले इंडियन्स टीमने। 10 फलकावरती 10 धावा लागले जातील, 10। प्रियेश आहे स्ट्राईक वरती, आता नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय। पुढचा चेंडू असेल फ्री हिट, इथे मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता चांगला, या ठिकाणी फटका जरूर खेळून काढलाय, 2 धावा घेतल्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या या ठिकाणी घेतल्या गेल्यात। धाव फलकावरती 10 धावा लागल्या जातील, 13 धावा या ठिकाणी घेतल्या, नक्कीच धाव फलकावरती जोडल्या जातील। इथे मात्र फुल टॉस आहे, फुल टॉसला नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रेशाने खेळून काढलाय, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने आला, हा लांब लचक दणदणीत खणखणीत षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 10 फलकावरती 10 धावा लागल्या जातील, 19 धावा।
चला सामन्याला सुरुवात करा. सद्दाम खान आलाय गोलंदाजी फेक करण्यासाठी गोलंदाजच्या मार्गवरती. तो गेंदबाज की भागदौड़ संभालते हुए यहाँ पर सद्दाम खान, तो बल्लेबाज हो गए सामने समीर खान. दोनों ही बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, दोनों का बहुत ही तालमेल यहाँ पर दिखाई देगा. एक ओवर के समाप्ति के बाद जो समर रिजवे ने गेंद पहले ओवर डाला था उसने 19 रन यहाँ पर खर्च किए. यहाँ पर देखा जाए तो फिर से एक बार अच्छा स्ट्रोक खेला है फाइन लेग के रीजन में, यहाँ पर रन आउट का मौका, लेकिन जरूर यहाँ पर सिंगल मिलेगी. सिंगल के साथ कुछ नहीं मिलेगा, तो एक सिंगल के साथ टीम का टोटल 20 पर जाता है. वह दूसरा ओवर लेकर यहाँ पर सद्दाम खान. तो अच्छा स्ट्रोक खेलने का प्रयास था समीर खान का, लेकिन एक रन जरूर मिलेगा, स्ट्राइक तो जरूर रोटेड होगा. एक रन के साथ टीम का टोटल 20 पे जाता है. वह अगली गेंद कैसे डालेंगे सद्दाम खान, क्योंकि गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी, अपने टीम को यहाँ पर जीत दिलानी होगी. तो फिर हर एक खिलाड़ी अपने टीम के लिए 100% एफर्ट देने का काम जरूर किया जाएगा हर खिलाड़ी के माध्यम से. ये दो रन जरूर मिलेंगे, इस दो रन के साथ टीम का टोटल आगे कुछ करता हुआ. 22 पे दूसरा ओवर जारी. सद्दाम खान बहुत ही बढ़िया यहाँ पर गेंदबाजी करते हुए, पिछले मैच में जिन्होंने 5 विकेट जरूर चटकाए थे वही गेंदबाज सद्दाम खान. यहाँ पर नो का इशारा आया है, जरूर यहाँ पर फ्री हिट मिलेगा. एक अच्छा खेलने का जरूर मनपसंद शॉट खेलने का प्रयास जरूर खिलाड़ी करेंगे. फिर से एक बार अच्छा गेंद यहाँ पर डालने का प्रयास सद्दाम का, फिर भी एक वाइट का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ. फ्री हिट कंटिन्यू रहेगा इस गेंद पर, बढ़िया शॉट क्या खेला जाएगा. स्टेप आउट होकर खेला है, अच्छा शॉट लॉन्ग ऑन के रीजन में यहाँ पर विकी गेंद को उठाए थ्रो करे तब तक सिंगल यहाँ पर मिलती है अभी. तो टीम का टोटल अभी जाता हुआ 25 के घर में. 25 के घर में जाता हुआ स्कोर. इस मरतबा आप बढ़िया स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑन के ऊपर से आएगा ये छक्का. इस छक्के के साथ टीम का टोटल जाता हुआ 31 रन पर. ऐसा लगाया छक्का को गेंदबाज को किया हक्का बक्का. इस मरतबा बढ़िया स्ट्रोक फिर से एक बार, ये लंबा बिग 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 छक्का. गुरु बापने या ठिकाणी माझे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे स्वागत. नक्कीच नगराध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतोय, सर्व पाहुणे या ठिकाणी आलेत, त्यांना देखील नक्कीच शुभेच्छा देऊया. 19 फेब्रुवारी आपण पाहतोय आजचा दिवस, खऱ्या अर्थानं शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद असेल,
हॅलो दहा फलकावरती धावा लागल्या जातील. एकोणचाळीस धावा लागल्या दहा फलकावरती. हॅलो तर दोन्ही टीमचा नक्कीच बारावा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीमचा बारावा प्रतिनिधी आमच्यापर्यंत नावं सांगण्यासाठी पोहोचवा, जेणेकरून या ठिकाणी स्कोर देखील लक्षात ठेवतील. तर 41 धावा लागले दहा फलकावरती. इथे चांगला ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला फटका, एक धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फाटक आहे त्या ठिकाणी, दोन धावा जरूर घेतल्या जातील. व्हाईटचा इशारा आलाय अंपायरचा, व्हाईट प्लस वन अशा दोन स्कोरमध्ये धावा ॲड केल्या जातील. खरं तर इथे मोठा फटका, फाईन लेगच्या दिशेने चेंडू आलाय जरूर, सिंगल तर घेतली गेली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण. सत्तेचाळीस धावा लागल्या दहा फलकावरती. दुपारचा सत्र नक्कीच या ठिकाणी सुरू होईल. आपल्याला पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. 48 धावा लागल्या दहा फलकावरती. स्लॉगवर फेकण्यासाठी सूरज आलाय. सूरज या ठिकाणी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवस्त, जर मात्र या ठिकाणी सिंगल घेतले गेले. 49 धाव फलकावरती धावा लागल्या जातील. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील सूरज यांचे. इथे मात्र स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न, विकी आहे चेंडू खाली, वन बाऊ चेंडू गॅदर केला आहे आणि इथे फलंदाज बाद. दुसरी धाव करण्याच्या नादामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 50 अर्धशतक लागले टीम चौदा फलकावरती. तर न्यू बॅट्समन या ठिकाणी मैदानामध्ये येतोय शकील खान. कदाचित लास्ट चेंडू शिल्लक असेल. धाव फलकावरती 50 धावा लागल्यात. सोडून दिला चेंडूला, 51 धावा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न सद्दाम आहेत त्या ठिकाणी, या दोन धावा जरूर मिळतील. या दोन धाबेने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा लागेल 53 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं फिल्डिंग करणाऱ्या संघाला. अर्थातच सोम फायटर्स टीम या ठिकाणी आपण पाहतोय. त्या संघाला मात्र 54 धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत. तर चला लवकरात लवकर आपली सलामीच्या जोडी मैदानामध्ये पाठवा आणि ए इंडियन्स टीमला मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा. 53 धावा झाल्या, 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय धाव फलकावरती.
हेलो तो चला ए इंडियन्स टीम अपन लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। 53 झाले धावा धावपळकावरती 54 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे। तर मी पुढच्या लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत। एसपी लेजंड्स टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आणि एसपी 11 पीएस लेजंड्स आणि एसपी 11 टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस करण्यासाठी। हॅलो पीएस लेजंड्स वर्सेस एसपी 11 टीमला मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉससाठी या। तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। 54 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करताना आपण पाहतोय सोम फायटर्स टीमला। नक्कीच या ठिकाणी ए इंडियन्स टीमने फलंदाजी करत असताना 53 धावा जमवल्यात 54 धावांचं या ठिकाणी टार्गेट। इथे फटका फसलाय आणि फलंदाज सूरज सपारीजंत पहिली विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रियेशच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताला गेला आणि चांगला झेल देखील या ठिकाणी पकडण्यात आलाय। प्रल्हादजी शिवकर साहेब खारपाळ्याचे या ठिकाणी नक्कीच आले। त्यांचा देखील चिंचपाडा प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून हार्दिक असे नक्कीच JSW चे उद्योजक आहेत खऱ्या अर्थानं। त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील चिंचपाडा प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून हार्दिक असे स्वागत। इथे मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी समीर खान आहेत सिंगल जरूर मिळेल। तर आता मध्ये स्ट्राईक प्रीतमकडे असेल। इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रियेश मात्र या पूर्णपणे बांधून ठेवतोय। प्रियेशच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते। इथे कौतुक केलं प्रियेशचं आणि खराब चेंडू फेकलाय प्रियेशने आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती। नक्कीच अतिशय सुंदरस लाईव्ह टेलिकास्ट आपण देखील पाहतोय चिंचपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून। सर्व क्षणचत्र टिपले जात आहेत। तर चेंडू शिल्लक असे व्हाईट बॉल असेल 5 धाबा धापालकावरती लागल्यात। इथे पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला चेंडू प्रीतमने सिंगल या ठिकाणी जरूर मिळेल। सहा धावा लागते त्या फलकावरती। पुन्हा एकदा व्हाईट चेंडू सात धावा
हॅलो, तर पी एस लेजंड्स टीमला मी विनंती करतो आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. एस पी 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला. डिसिजन काय आहे तो आमच्यापर्यंत पंच पोहोचवा. चांगला चेंडू, चांगला चेंडू. प्रीतम यांना काही चेंडू समजत नाही. डॉट चेंडूची संघात समाप्ती या ठिकाणी होत असताना इथे मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सनी आणि या ठिकाणी जरूर सिंगल धाव मिळेल. सिंगल डबलने हा मोठा धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे, तो मात्र केला जाईल का? मोठा फटका आलाय जरूर प्रीतमच्या बॅट मधन. चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावर ठोकलाय. लांब रोचक षटकार. दहा फलकावरती धावा लागल्या जातील. तर जमीर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पंधरा धावा लागल्या दहा फलकावरती. हॅलो, अक्षय पाटील घाऱ्या कुठे असेल त्याने देखील व्यासपीठाचे समोर यायचं आहे. अक्षय पाटील घाऱ्या नक्कीच आलेले आहेत या ठिकाणी. तर नक्कीच ऋषी कोळी कुठे असतील त्याने देखील या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नक्कीच प्रीतम दादा या ठिकाणी तुमची वाट पाहत आहेत. अक्षय पाटील पी एस लेजंड्स टीमला मी आता नक्कीच हा चौथा कॉल देतोय. तुम्ही टॉस साठी लास्टचा कॉल असणार आहे. टॉस साठी आला नाही तर कमिटी डिसिजन घेईल तर तुम्हाला घ्यावा लागेल. पेनल्टी दिली जाईल. हा चौथा कॉल करतोय तुम्हाला. समोरचा कॅप्टन या ठिकाणी विनंती आहे. समोरचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून तुम्हाला विनंती करतोय. हॅलो, जवळजवळ हा सामना संपायला आला तरी तुमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला नाही. तर या ठिकाणी सिद्धेशच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत खणखणीत षटकार पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. नक्कीच बापना सर या ठिकाणी या. आपल्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. नक्कीच बापनासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बापनासाहेब याच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल या सामन्याचा पुढच्या सामन्याचा. तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. शेक हँड जरूर करतील. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आला हा दणदणीत खणखणीत षटकार.
चौकार पंच डिसिजन आमच्यापर्यंत द्या तुम्ही लगेचच. नक्की जर प्रत्येक टीमला मी या ठिकाणी कॉल करतोय, प्रत्येक जे खेळाडू जे सर्व तुम्ही घेतलेत त्या सर्व खेळाडूंना एक मॅच खेळणं तरी अनिवार्य राहील, अन्यथा कमिटीचा जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. प्रत्येक खेळाडूला एक मॅच तरी खेळवणं अनिवार्य राहील हे तुम्ही लक्षात घ्या. सर्व टीम्सला मी सांगतो या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय, जेवढे खेळाडू तुम्ही आपल्या टीममध्ये घेतलेत त्यांना प्रत्येक खेळाडूला एक जर मॅच कंपल्सरी खेळवणं गरजेचं असेल.